शाळेची पेटी आता ही गाडी मी ओढणार काय ओढणार असेल सिगरेट ओढायला चूक बघ आता ही गाडी मी ओढली या गाडीवर तू एकदम आपलं बोट धरतो झालं पिजवलीस पण काही हरकत नाही आपल्याकडे भरपूर गाडी आता ही बघ ही दुसरी गाडी ही फक्त अर्धा मिनिट चालणार शोभा प्रिय शोभा या गाडीवर तू आपलं सुकुमार बोट धर पाहू देवा देवा हे काय चाललंय माझ्या कानावर माझा विश्वास का बसत नाही मला फसवत तर नाहीत ना ते तुझे कान आपलं काम अगदी चोखपणे बजावत आहे दुसरी गाडी सुद्धा संपली काही हरकत नाही आपल्याकडे तिसरी गाडी सुद्धा आहे अगं पूर्वी मेलेला नवऱ्यासाठी बायका जिवंत जळत असत तुला फक्त एक जिवंत नवरा मिळवण्यासाठी छोटस चटका सहन करायचं आता ही गाडी या गाडीच्या टोकावर आहे 4 लाख बंगले शेअर्स रोकड आणि वर एक नवरा खूप काय फुकटात तरी असा नवरा हवाय कोणाला काय बोलतेस काय बोलतेस बघ 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 शोभा या गाडीकडे बघ आणि आपला अमर प्रेमाची शपथ अरे चढत गेलं तुझं ते अमर प्रेम अगं तुझं प्रेम सागरासारखं सखोल होत ना रोमिओ आपल्या बायकांच्या पाठी काळे पेट्या पेटवत बसले नव्हते चुकतेस चुकतेस तू अगं जुलियटने रोमिओ साठी विष घेतलं होतं सीतेनं रामासाठी वनवास पत्करला अग्निदिव्य केलं आणि नंतर तो भूमीत गडप झाली म्हणून तू लग्न आधीच मला जाळून पुरून टाकायला निघालास होय नाही माझी तुझ्याकडून फारच माफक अपेक्षा आहे हे बघ आता ही गाडी आहे ना हा पोट पुढे करतेस का ही गाडी घेऊन मी तुझ्याजवळ येऊ अरे नराधमा अरे राक्षसा अरे संबंध का भूत लागल्या सगळी उगाच इकडे तिकडे फिरतीये प्रिये प्रिये ये प्रिये ये तुझी प्रिया मेली कोण तुझी प्रिया मी नाही ओळखत कोणी प्रिया वगैरे अगं ना माझ्या भावनांची राख रांगोळी किरे केली गाडी न लावता नाथ मला माहित होत तुझं माझ्यावर मुळी प्रेमच नाहीये तुला दुसरी कुणाशी तरी लग्न करायचं होतं म्हणून तू हे सगळं केलं रामोशी निर्दयी स्टॉप शट अप आता जास्त बोलून स्वतःची शोभा करून घेऊ नकोस मूर्ख नादन नाटकी देवा स्वतःच्या घरी बोलून मला शिव्यागिरी देतोय हा माणूस माझं डोकं फिरलंय आली आली नाथा मला चक्कर आली आली ही बघ ही गाडी आली आता नाटक बंद कर नाही तर इकडेच पेटवतो तुला विविध प्रकारचं लेखन हा त्यांचा स्थायी भाव होता 1956 साली लिहिलेलं नाटक आजही आपल्याला हसवतं आणि पुन्हा अंतर्मुख व्हायला लावतं हा विशेष भावे अण्णांच्या लेखनाचा अशाच लेखनाचा एक वेगळा पैलू त्यांच्या कथा जवळजवळ 32 कथासंग्रहातल्या कित्येक कथा आजही आपल्याला मोहवत असतात अशीच एक कथा आपल्यासमोर आता सादर करणार आहेत डोंबिवलीतील एक अभिनेत्री आशा साठे असे नवरे आशा बायकात कित्येक चित्रपट दूरदर्शन मालिकातून सातत्याने काम करत असलेले हे कलावंत अण्णांची स्पर्श ही कथा आपल्या समोर आता सादर करणार आहेत आशा साठे नमस्कार इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार खरं तर आज प्रेक्षकांची संख्या खूप कमी दिसते स्वाईन फ्लूच्या भीतीमुळे पण काही असो कुणी निंदा कुणी वंदा कुणालाही न घाबरता सतत काम करणं हा आमच्या डोंबिवलीकरांचा धंदा आज मी तुमच्यासमोर स्पर्श नावाची कथा सादर करीत आहे कुमार आज तुम्ही मला नंदनच्या मिठीत पाहिलं मिठीत तुम्ही मला पाहिजी ही काही पहिलीच वेळ नव्हती रंगभूमीवर यापूर्वी नंदनना अनेकदा मला मिठीत घेतलेलं आहे शेकडो लोकांच्या साक्षीने तुम्ही ते पाहिलेत रंगभूमीवरचे आमचे सारे प्रेमप्रसंग तुम्ही पाहिलेत आजचा हा प्रसंग पाहिला प्रेक्षक तुम्ही एकटेच होतात प्रसंग रंगभूमीवर घडत नव्हता इथे आपल्या घरात झोपण्याच्या खोलीत घडत होता वेळ दुपारची होती
वायुमान पावसाळी होतं, खोलीत अर्धवट अंधार होता, मी पलंगावर होते, अंथरूण विस्कटलं होतं, सर्वांगानं त्याचा स्पर्श मला होत होता, त्या स्पर्शाशी मी एकरूप झाले होते, माझं लग्न झालंय हेही मी विसरले होते, रंगभूमीवर जे शेकडो वेळा घडलं होतं ते आज इथे एकांतात घडलं होतं, त्या एकांताची धुंदी मला चढली होती, मला कशाचंच भान नव्हतं, माझं विशेष काही चुकतंय असंही मला वाटत नव्हतं, तेवढ्यात तुमचे कडाडल्यासारखे शब्द माझ्या कानावर आले, राधिके राधिके हे काय पाहतोय मी, अगं हे तू काय करतेस, कुठं चुकलो मी, कुठं कमी पडलो, माझी जीभ कोरडी पडली होती, सर्वांगाला कापरं भरलं होतं, तुम्हाला उत्तर देण्याच्या अवस्थेत त्यावेळेला मी नव्हते, तुमचं कुठं चुकलं आणि मी का चुकले हे घर सोडून जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तेवढं तुमचं देणं मी लागतेच, मी कोकणातल्या एका निर्धन भिक्षुकाची खेडवळ मुलगी, माझ्याजवळ शिक्षण नव्हतं तरीही तुम्ही माझ्यावरती भाळलात, कुठल्या तरी एका नाटक संचाबरोबर तुम्ही आमच्या गावी आलात, मला तुम्ही पाहिलं, माझं रूप तुम्हाला आवडलं आणि तुम्ही मला मागणी घातलीत, माझं 19 वर्षांवरती गेलेलं वय, कमी शिक्षण आणि घरचं दारिद्र्य लक्षात घेऊन तुमच्या नाटकांचा नाद माझ्या बाबांनी पचवला, तुम्ही मला मॅट्रिक केलीत, मग इंटरची पुस्तकं माझ्या हातात दिलीत आणि मग हळूहळू तुम्ही मला रंगभूमीवर ढकललीत, हो असंच म्हणते मी, कारण नाटकात काम करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, तसं मी तुम्हाला सांगितलंही, त्यावर तुम्ही माझ्याशी पुरंगटल्यासारखे वागू लागलात, रात्री उशिरापर्यंत घरी येऊ लागलात, अहो तुम्हाला उशीर का होतो म्हणून विचारल्यावर सांगू लागलात, ज्यांची आणि माझी आवडनिवड जुळते अशा माणसांच्या सहवासात मी होतो, तुमच्यासारखी आवडनिवड असणारे काही नाटकी स्त्री पुरुष मी पाहिले होते, मला बिलकुल ते आवडले नव्हते, विशेषतः बायका, त्या बायकांच्या सहवासात तर तुम्ही वेळ घालवत नसाल ना, या शंकेने माझ्या मनाचा थरथराट झाला आणि इथेच मी वाकले, माघार घेतली, मी नाटकात काम करू लागले, परपुरुषाचा निकटचा स्पर्श मला होणं हे देखील पाप आहे असं मला वाटत होतं, म्हणूनच अशा प्रसंगी मी थिजून जात होते, जणू काही लाकडाचीच होत होते, आणि माझं असं झालं रे झालं की तुम्ही माझ्यावर ओरडत होतात, चार लोकांच्या देखत संतापून मला म्हणत होतात, अगं तो काही कुणी वाघ नाहीये, मिठी मार त्याला, त्यामुळे तुझ्या पातिव्रत्याला बट्टा नाही लागणार, मला मारतेस ना तशी घट्ट मिठी त्याला मार, प्रत्यक्ष माझा नवराच मला परपुरुषाला घट्ट मिठी मारायला सांगत होता हे कसं शक्य होतं, पण तेच तुम्ही मला करायला सांगत होता, आणि असं सांगूनच तुम्ही मला अण्णा पोद्दारांच्या कुशीत ढकललं, अण्णा एक प्रख्यात नट होते, अर्ध्या वयाचे होते, भावबंधनमधलं त्यांचं धुंडीराजचं काम म्हणजे हातखंडा होता, त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलीचं म्हणजे मालतीचं काम करण्याची संधी मला मिळणं हा मोठा सुयोग आहे असं तुम्हाला वाटत होतं, बाळे ए बाळे, म्हणून अण्णा ज्या पद्धतीने मला जवळ घेत ती पद्धत मला बिलकुल आवडत नव्हती, तसं मी तुम्हाला सांगितलंही, त्यावर तुम्ही मला म्हणालात अगं अण्णा तुझ्या बापाच्या वयाचे आहेत, नाटकात सुद्धा ते तुझ्या बापाचीच भूमिका करतायत, त्यांचा सुद्धा तू संकोच बाळगतेस, हसलं कसलं ग रोगट मन तुझं, पण अण्णांचा स्पर्श हा बापाचा स्पर्श नव्हता, तो एका पुरुषाचा स्पर्श होता, त्यांचा तो वकवकलेला म्हातारा स्पर्श मला अगदी नकोसा वाटे, पुढे पुढे त्या भुकेल्या स्पर्शाचं मला काही वाटेनसंच झालं, उलट एक प्रकारची मौजच वाटायला लागली, बळे, म्हणून अण्णा ज्या वेळेला मला जवळ घेत तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येत, प्रेक्षकांना वाटते ते वात्सल्याचे अश्रू येत, पण प्रत्यक्षात एका अनावर बनलेल्या म्हाताऱ्या वासनेचे ते अश्रू होते, ती वासना दुबळी होती म्हणूनच अमर्याद होती, माझा स्पर्श होताच अण्णांचे डोळे भरून येत ती त्यांची भूक रडत होती, त्यांचं शरीर रडत होतं, एखाद्या दीपज्योतीवर पतंग्याने जशी झेप टाकावी ना तशी अण्णा माझ्यावरती झेप टाकत होते, पण पुढे पुढे त्यांचा तो क्षुधित स्पर्श मी पचवला, मी अण्णांसमवेत रंगून जाऊन काम करू लागले, तुम्ही मला धन्यवाद दिलेत, माझं अभिनंदन केलं, माझ्या अनिच्छेवरती दर वेळेला तुमची इच्छा मात करतच राहील,
मृच्छकटिकेत तुम्ही मला वसंत सेनेचं काम करायला लावलं. चारुदत्तचं काम वसंत कुमार करणार होता. वसंत कुमार हा कॉलेजच शिकणारा एक हौशी नट होता. तो उत्तम गाणारा होता, अतिशय देखणाही होता. हो, उघड उघडच तो तुमच्यापेक्षा अतिशय देखणा होता. वसंत कुमार मला पाहिलं की वेडावल्यासारखा होतो हेही माझ्या लक्षात आलं होतं. पण ओले त्या अंगानं त्याच्यासमोर उभं राहायची मला लाज वाटत होती. आणि त्याच वेळेला तुम्ही मला सांगत होता, अगं बाई, ए बाई, अगं वसंत कुमारच तुझा प्रिय करे समज. ए बाई, अगं भूमिकेशी एकरूप हो. या वेळेला मी तुझा कुणी नाही आणि तू माझी कुणी नाहीस. अण्णांच्या स्पर्शाच्या मनाने वसंत कुमारचा स्पर्श वेगळा होता. त्याचा स्पर्श सुगंधी होता, तारुण्यानं रसरसलेला होता. त्याच्या स्पर्शाच्या मनाने तुमचा स्पर्श मात्र थंड, शिळा आणि दुबळाही होता. नकळतच ही तुलना माझं मन करून गेली. झऱ्याचं पाणी, तळ्याचं पाणी आणि नदीचं पाणी यातल्या प्रत्येक पाण्याची जात वेगळी आणि चव वेगळी. तसंच या प्रत्येक स्पर्शातला अनुभव हा वेगवेगळा होता. अण्णांचा स्पर्श मी पचवला होता, वसंत कुमारचा स्पर्श मी भोगत होते. इतर पुरुषांचे स्पर्शही मी अनुभवले. विनोदाचार्य चंदावरकरांचा हडकुळा स्पर्श, गोवर्धन बुवांचा जड स्पर्श, मास्टर गणपतचा राकट स्पर्श आणि संगीत रत्न सरोट्यांचा मांसल स्पर्श. मला केवळ तुमचा स्पर्श झाला पाहिजे हा माझा आग्रह संपला. वेगवेगळ्या पुरुषांच्या स्पर्शाची चटक मला लागली. तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या नाटकात पुन्हा पुन्हा उच्चारलेली वाक्य आठवतात का? राजसा, राजसा, माझं हे मन तुझंच आहे रे, माझं हे शरीर देखील तुझंच आहे. दुसऱ्या एका नाटकातला नायक मला छातीशी घेऊन म्हणत होता, माझ्या या रंग महालात बळानं तुला एखाद्या फुलासारखी कुसकरीन, तेव्हाच ही भडकणारी आग शांत होईल. ही वाक्य माझं मन संवेदना मारत होती, मला बोथट बधीर बनवीत होती. एरवी कुठली एखादी लग्न झालेली संभावित स्त्री तुला माझ्या रंग महालात बळानं एखाद्या फुलासारखी कुसकरीन हे वाक्य निमूट सहन करेल हो. पण मी ते नाटकातलं वाक्य म्हणून पचवायला शिकले. असंच एका नाटकामध्ये मला त्या पुरुषाला गाढ आलिंगन द्यायचं होतं. अहो, मला काही केलं ते जमत नव्हतं आणि तुम्ही मला सांगत होतात, अगं तो खांब आहे समज. पण माझ्या समोर तर एक वासना आणि विकार असलेला हडामसाचा पुरुष उभा होता. वासना, विकार, मोह आणि दुबळेपणा यापासून मीही आलिप्त नव्हते. पण माझ्या वासनांवर, माझ्या विकारांवर आणि माझ्या दुबळेपणावर माझ्या आईबापांनी संस्काराची कवच कुंडल घातली होती. अहो, मी काही खांब नव्हते, हाडामासाची पुतळीच तर होते. थेंबथेंब गळत राहणाऱ्या पाण्यानं शेवटी खडक सुद्धा झिजतोच. तसंच एक एक शब्द आणि एक एक स्पर्श माझे संरक्षक संस्कार झिजवून टाकत होता. मी केवळ तुमचीच बायकोय हेही मला मान्य करता येत नव्हतं. प्रेम म्हणतात ते हे. या नाटकानं तुमच्या माझ्या प्रेमाची आणि वैवाहिक जीवनाची समाधी बनली. या नाटकाचे 100 दिवसात 100 प्रयोग झाले, तेव्हाच तुमच्या माझ्या वैवाहिक जीवनाची 100 वर्ष भरली. तोपर्यंत मी मलाही ओळखू लागले होते आणि नंदनलाही ओळखत होते. नंदनचा स्पर्श हा एका बेदरकार, गुणी, रंगेल आणि व्यसनी कलावंताचा स्पर्श होता. असा स्पर्श मी पूर्वी कधी अनुभवलाच नव्हता. त्या स्पर्शाची तहान मला लागली आणि रंगभूमीवर नंदनच्या घडत असलेल्या स्पर्शानं ती तहान अधिकच वाढली. त्या स्पर्शाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी मी मनोमन उत्सुक झाले आणि माझी उत्सुकता नंदनच्या अनुभवी गात्रांनी तात्काळ ओळखली. शेवटी नाटक हे एक सत्य होतं आणि सत्य हे एक नाटकच होतं. आजपर्यंत जी एकच गोष्ट घडायची राहिली होती तीही आज घडली. नाटक आणि सत्य यातली पुसटशी सीमारेषा देखील पुसली गेली. गृहिणी आणि नटी या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. या दोन्ही भूमिका मला यशस्वीपणे पार पाडता आल्या नाहीत म्हणून मी हे घर सोडून जाते. नंदनवर माझं एकनिष्ठ प्रेम आहे असं मात्र समजू नका. नंदनचा स्पर्श आज मला आवडलाय, उद्या आणखी कोणाचा आवडेल?
मी गेल्यावर माझी चिंता करण्याचं कारणच नाही, कारण कीर्ती आणि संपत्ती यांचे मार्ग तुम्हीच मला दाखवून दिलेले आहेत. त्याचं द्यावं लागेल तेवढं मोल मीही दिलेलं आहे, तुम्ही दिलेलं आहेत. आता तुम्हाला माझ्यासाठी जास्त मोल द्यायला लागू नये हीच एक इच्छा आहे. एकच गोष्ट सांगावीशी वाटते जाताना, मी गेल्यानंतर पुन्हा लग्न करणार असेल तर मित्र भावनेने एक गोष्ट सांगते, नवरा हा बायकोचा केवळ मित्र असून भागत नाही, तर नवऱ्यामध्ये मित्रापेक्षा पुष्कळ जास्त गोष्टी असाव्या लागतात. अहो, स्त्री नवऱ्याला जे काही देते, ज्या प्रकारचं प्रेम ती नवऱ्यावर करते ना, त्या प्रकारचं प्रेम ती मित्रांवर नाही करू शकत. तिच्या काही भावना, तिचे काही शब्द आणि तिचे काही स्पर्श हे केवळ तिच्या नवऱ्यासाठीच असतात. येते मी, काळजी घ्या स्वतःची, जास्त काय बोलू. धन्यवाद. स्पर्श किती विविध प्रकारची साहित्य संपदा अण्णांनी आपल्याला दिलेली आहे. याच प्रकारचा स्पर्श झालेले आणखी काही भाग्यवान आपल्याला या पुढच्या चित्रफितीतून भेटणार आहेत. पुन्हा एक 7 ते 8 मिनिटाची चित्रफित आपण पाहणार आहोत आणि त्यातून पुनप्रत्ययाचा एक छोटासा आनंद आपण घेणार आहोत. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने भावे जन्मशताब्दीचा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतला त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हा उपक्रम कोणीतरी सुरू करायला पाहिजे होता, कोणी करायचा एवढाच प्रश्न होता. भावे मोठे आहेतच, पण या उपक्रमाने ते घराघरात परत पोहोचणार आहेत. याच्यामुळे भावे हे नक्की काय होते आणि ते किती वेगळं आणि अजब रसायन होतं याची माहिती ह्या कार्यक्रमामुळे लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. भावे काकांनी इतके अथक परिश्रम केले की मला होणाऱ्या त्रासातनं वाचवण्यासाठी त्यांनी विविध विधिज्ञांची मदत घेतली. त्यांच्या घरी ते गेले, त्यांना जाऊन भेटले, याच्यातनं काय मार्ग काढता येईल याच्यासाठी सगळीकडे फिरत राहिले आणि त्यांना रक्तदाब होण्याचं कारण मी होतो. म्हणजे त्यांना आयुष्यात कुठली व्याधी जडली नाही, पण माझ्या काळजीने त्यांना खूप उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला आणि मी इतका मोठा अत्र्यांसारख्या माणसाला सुद्धा हरवलेला माणूस, पण माझ्या गरीब नातवाचं काही करू शकत नाही यांनी कायम ते व्यथित झालेले असायचे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तर इतके मोठे मोठे लोक आले, खंडेराव केळकर होते, राजेंद्र बनहट्टी होते, अंतरकर होते, या सर्व लोकांना भेटताना वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक होती. त्यावेळेला मला भावेकाकून एक गंमत सांगितली होती की 1962 साली ज्यावेळी चीनने आपल्यावर आक्रमण केलं त्यावेळी लडाखच्या बॉर्डरवर मराठीतल्या 5 साहित्यिकांना घेऊन जाण्याची कल्पना यशवंतराव चव्हाणांकडे गदी माडगुळकरांनी मांडली. तर यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते कल्चरली खूप इव्हॉल्ड असे मुख्यमंत्री होते. ते म्हणले की अगदी छान आहे, तूच ठरव कोणाला घेऊन जायचं ते, कारण माडगुळकर त्यावेळी काँग्रेसचे MLC होते. तर ते म्हणाले की एक मी, दुसरे पु ल देशपांडे, ठीक आहे म्हणतो, तिसरे वसंत सबनीस, ठीक आहे, चौथे वसंत तांडवीकर, काही हरकत नाही. ते म्हणले पाचवं नाव तुम्हाला आवडणार नाही. यशवंतराव पटकन म्हणले पुबा भावे ना, माझी काहीच हरकत नाही, मी त्यांच्या लेखकांचा खूप मोठा चाहत हूँ. गांधी नेहरूंपासून माझ्यापर्यंत सगळ्यांचं राजकारण कसं चुकलेलं आहे आणि आम्ही या देशाचा कसा बट्ट्यावळ केलेला आहे हे ते मला 2.5 तास ऐकवत होते. त्यांचे एकही विचार मला पटलेला नाही, पण चिरेवर चीर बांधून एखादी इमारत उभी करावी अशा त्यांच्या विचारांची ताकद आहे आणि त्या विचारांना विरोध करण्याचं सामर्थ्य मात्र माझ्यात नाही. कधी कधी मी स्वतः जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं मी केवढा भाग्यवान आहे. उभा भावे एवढ्या मोठ्या लेखकाला मला बघायला मिळावं, मग त्यांचा आणि माझा स्नेह जमावा, ते माझ्या घरच्यासारखे व्हावेत. आणि स्नेह किती तर जवळजवळ 2.25 तप त्यांचा मला स्नेह मिळाला. मी ऑफिसमधून संध्याकाळी आलो
भाव्यांच्या भाषेत म्हणजे कचेरीतून संध्याकाळी आलो की वाटत जातं एवढंच भावे येतील सुद्धा आणि बाळासाहेब यायचे. कधी स्वच्छ धोतर आणि पांढरा मलमलचा सदरा घातलेले, कधी पॅन्ट आणि शर्ट घातलेले, हातामध्ये एक त्यांच्या मोठी चांबड्याची पिशवी. म्हणजे कसं की आपण छोट्याशा गावाला जावं ना दोन दिवसासाठी, कल्याणला वगैरे ते सामान ठेवायला केवढी पिशवी.